एकीकडे श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला कल्याणमध्ये भाजप कार्यकर्ते विरोध करत असतानाच श्रीकांत शिंदेच महायुतीचे उमेदवार असतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं. एक प्रकारे श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणाच फडणवीसांनी केली आहे. त्यामुळे आता कल्याणमधून श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात लढत निश्चित आहे. भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने. आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉ श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा, आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो. याबाबतीत फार अगोदरपासूनच महायुतीमध्ये चर्चा सुरू होत्या आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं जे काम त्या कल्याण मतदारसंघामध्ये आहे ते काम सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता मध्यंतरी जो आमदार गणपतराव गायकवाड यांच्या बाबतीतला जो प्रसंग घडला त्यामुळे काही अंशी नाराजी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये असणं होती त्याच्यामध्ये. परंतु माननीय फडणवीस साहेबांनी ती नाराजी देखील दूर केलेली आहे आणि आता महायुतीचा निर्णय उमेदवारीचा झाल्यानंतर पूर्ण युती महायुती ताकदीनं ती जागा जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आम्ही काम करू. कसा सामना रंगणार आहे बघूयात. श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार असतील तर शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.